समोरच्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत त्याला उत्तर द्यायचं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी डागली तोफ. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांना पाठवणार घरी, जिल्ह्यातून शिवसेना करणार हद्दपार, पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ. रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही घडामोडींमध्ये एकटा निलेश राणे विरुद्ध अख्खी शिवसेना असं चित्र होतं, मात्र शिवसेना माझं काहीही करू शकलं नाही. इतिहासामध्ये कधीही रत्नागिरीची शाखा 4 दिवस बंद नव्हती, ती आपण बंद पाडली. ही राणे साहेबांनी दिलेली रग आहे असा हल्लाबोल करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर तोफच डागली. निलेश राणे सभासद नोंदणीच्या वेळी व्यासपीठावरून बोलत होते. व्यासपीठावरून संबोधित करताना आपल्या साहेबांनी कधी शिकवलं नाही असं कर, मात्र समोरच्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यायचं ही शिकवण आपण कधीच विसरलो नसल्याचं निलेश राणे यांनी स्पष्ट केलं. आमच्या अंगावर येता कोणाला सोडायचं नाही असा जोरदार हल्लाबोल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी येथे केला. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच अशी शपथ आपण घेतली आहे असंही त्यांनी म्हटलं. शिवरायांसमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. काही झालं तरी शिवसेना नको, अन्य कोणताही पक्ष चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथं टिकता कामा नाही असंही म्हटलं आहे. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करत असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष गेला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे असं निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. दक्षिण रत्नागिरीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर, प्रवक्ते नित्यानंद दळवी, शहराध्यक्ष अशोक वाडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मधुकर रंगनाथ माने, महादेव नारायण तथा आप्पा वांदरकर गुरुजी, सुनील देसाई, हेमंत सुभाष शेटे, दिलीप चंद्रकांत फाळके, विष्णू बने, वेदिका सावंत, ऐश्वर्या कीर, भाई भोळे यांना निलेश राणे यांच्या हस्ते सभासद नोंदणीचं पत्र देऊन सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली. दीप प्रज्वलनाने आजच्या या सभासद नोंदणी मेळाव्याचा शुभारंभ होतोय. माजी खासदार आणि आमचे ज्ञानी रत्नागिरीचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे, आपण आता काँग्रेस पक्षात नाही, या पक्षात आपण सर्वच गार झालो होतो, गंज धरली होती असं म्हटल्याबरोबर सभेमध्ये एकच हाशा पिकला. आता साहेबांनी संधी दिली, एक ओळख निर्माण करून दिली आहे, पक्षाची वेगळी ओळख निर्माण झाली. लोक आपुलकीने बोलवत आहेत स्वाभिमानमध्ये यायचं आहे, आपण इथेच पोचलं पाहिजे, आपण तेथे पोचलो नाही तर लोक आपल्याकडे येणार नाहीत, बूथवर आपली लोकं राहिली पाहिजेत, निवडणूक ही वेगळं रसायन असल्याचंही त्यांनी म्हटलं. प्रत्येक घरामागे कार्यकर्ता ठेवला पाहिजे, वाडीमध्ये कार्यकर्ता हवा, सभासद नोंदणी झाली म्हणून काम झालं असं होणार नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याने बाहेर पडलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत, त्याशिवाय लोक मागे राहणार नाहीत. वातावरण पक्षासाठी कितीही चांगलं असलं तरी लोकांना वाटलं पाहिजे की हा माझा पक्ष आहे, मला काही झाले तर पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील, एवढा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे. अडचणीच्या परिस्थितीत आपल्याला हा पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही असं ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही वातावरण तयार करा, आम्हीही वातावरण तयार करू असं राणे यावेळी म्हणाले. कारण तेव्हाचे दिवस वेगळे होते, निलेश राणे नौका होता, आता एकदा जिंकलो होतं 25 वर्ष हल्लार नाही म्हणून आता बसला तर हा कोणालाच ऐकणार नाही, शाखा बंद होतील, आपला पक्ष आता खाली करेल, कारण हे सगळे त्यांचे माझ्या संपर्कात आहेत, निवडणुकीला बाहेर काढणार सगळे. पण ही निवडणूक लक्षात ठेवा, हा खासदार आणि पुढे इकडे रत्नागिरीमध्ये ज्या काही आमदारकी लढू
हे कोणाच्या आघाडीवर लढू किंवा स्वतंत्र लढू तो नंतरचा भाग आहे, पण खासदार गेला विनायक रावला घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं. मी सगळ्यांशी बोलून ठेवलं, तुम्ही काळजी करू नका. पेपर वाले नकार देत नसतील, नकार देऊ द्या. दिनेश राणेंनी पूर्ण तयारी केली आहे, सिंधुदुर्गात तर केलीच आहे, रत्नागिरीमध्ये पण केली आहे. या वेळेला 2019 मध्ये विनायक राऊत हा शिवसेनेचा खासदार इकडे नसणार, म्हणजे नसणार. सगळी आखणी आपण करून ठेवली, तुम्ही काळजी करू नका. फक्त हा सभासद झालेला, आज महाराष्ट्र संविधान पक्षाचे सभासद झालेला आहे. एक ऐकायला तुम्हाला मिळालेलं आहे, मी सिंधुदुर्गाच्या माझ्या सभेमध्ये बोललो, ही सभासद नोंदी अशी वापरा की जिथे लोकांवर अन्याय होत असेल आणि आपला सभासद तिकडे का घेऊन उभा राहील, तर त्याचं काम जागेवर झालं पाहिजे असं ऐकायला, असं ओळखपत्र तुम्हाला आज मी दिलेलं आहे. तेव्हा ओळखपत्र आपल्यासाठी नाही, ते समाजासाठी आहे, ते लोकांसाठी आहे, गरिबांसाठी आहे, ते त्यांच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे, स्वतःसाठी नाही. आज आपली ओळख अशी आहे, मी नेहमी सांगतो कुठल्याही सभेमध्ये, अहो राणे अशी ओळख आहे की महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी लोक बघायला उभे राहतात की कोण आला. 1 लाखाचं टार्गेट दिलंय, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तालुका निहाय बैठका सभासद नोंदणीचा कार्यक्रम कुठपर्यंत आला तो बघण्यासाठी, त्याची नोंद घेण्यासाठी तालुका वाईज घेण्यात येईल. आणि प्रत्येक तालुक्याची अशी जबाबदारी उचललेली, कारण का आता जवळचा काही काळ संविधान पक्षासाठी चांगला ठरलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राणे साहेबांनी एक आपल्याला नवीन ओळख दिली, ज्याची सुरुवात झाली कोल्हापूर मधून. अंबाबाईचं दर्शन घेऊन पक्षाची सुरुवात झाली, पण साहेबांनी पक्ष काढला हा काही वेळ जात नव्हता म्हणून पक्ष काढलेला नाही. आपल्या साहेबाला अन्याय सहन पक्ष कसा कशासाठी असतो? पक्ष शिवसेनाही होता, नंतर काँग्रेसही होता, मग साहेबांनी एक वेगळा पक्ष काढायची गरज का? महाराष्ट्रामध्ये साहेबांची ओळख आहे. ह्या माणूस जर एकदा एक विषय हातात घेईल तर तो सोडणार नाही, लोकांना न्याय देऊनच राहणार. आपल्या साहेबांची एक ख्याती आहे की ही व्यक्ती कुठेही असली ती कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही, गरिबाला वाऱ्यावर सोडणार नाही. आज महाराष्ट्रभर कोल्हापूर मधून सुरुवात झाली, नंतर औरंगाबाद, नंतर मराठवाड्यामध्ये मी फिरलो, जिथे गेलो ज्या जिल्ह्यात गेलो तिथे साहेबांचे आपल्या माणसाचे कार्यकर्ते आहेत, जिवंत कार्यकर्ते. मी तुम्हाला आज सांगतो ह्याच्यापेक्षा मोठी सभासद नोंदणी ही मराठवाड्यात लिहून घ्या माझ्याकडून. अहो एवढे कार्यकर्ते, एवढे लोकांना, एवढे आपल्या साहेबांना मानणारी लोक अख्ख्या महाराष्ट्रभर आहेत. आणि म्हणून हा 1 लाखाचा टार्गेट हा फक्त 3 महिन्यासाठी फार कमी आहे, इथून पुढे 5-10 लाख झाले पाहिजे याचं टार्गेट तुम्ही डोक्यात ठेवा आणि तसं कामाला लागा. येणाऱ्या 6व्या महिन्यात लोकसभा निवडणूक लागली, 6व्या महिन्यात. मागच्या 4 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये काय घडलंय तुम्हाला सांगायची गरज नाही. रत्नागिरी जिल्हा जो 5 वर्षापूर्वी होता तसाच आहे. जे प्रश्न मी 5 वर्षापूर्वी उचलले होते आज पण आज खासदार तोच उचलतो. आमदारांच्या फक्त केसांमध्ये बदल झाला असता आणि मतदारसंघात काही झाला नाही. मी मागच्या सभेतही बोललो होतो, अरे तुला वाटत होत ना की तू चांगला दिसावा म्हणून टोक लावलास. उदय सामंत, माझं कधी वाटलं नाही की रत्नागिरी माझा मतदारसंघ चांगला दिसावा, त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करावं असं कधी वाटलं नाही या शिवसैनिकांना. माझा राग हा वैयक्तिक नाही, माझा हा राग वैयक्तिक कोणावरच नाही, ना राऊतावर आहे, ना सामंतावर आहे, ना कुठल्या चव्हाणावर आहे, ना कुठल्या साळवीवर आहे. पण आपला जिल्हा हा मागे कसा राहील, ही सगळी विचारवंत लोक आहेत असं लोकांना वाटत, काही लोकांना
सिंधुदुर्ग जिल्हा बाजूला दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात पाचव्या क्रमांक, बाजूला रायगड जिल्हा तो आठव्या का अकरावा तर कुठल्या तरी क्रमांक, आणि आपला रत्नागिरी जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मधोमध असून आपण 22-23 क्रमांक। शिवसेनेला आपण 24-25 वर्ष दिली, शिवसेनेने आपल्याला काय दिली? आजची सत्ता त्यांच्याकडे, आजी खासदार त्यांचा आहे, आमदार त्यांचा आहे, पालकमंत्री त्यांचा आहे, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, जिल्हा बँकेमध्ये सदस्य त्यांचे आहेत। आपला जिल्हा कुठे? आपल्या जिल्ह्याने असं काय वाईट केलं होतं कोणाचं की आजूबाजूचे दोन्ही जिल्हे चालले पुढे, आपला जिल्हा आहे तिथेच आहे, 25 वर्षापूर्वी जिथे होता आज पण तिथेच आहे। हे सगळे लोकप्रतिनिधी कसे पिकले बघा। आता दळवी साहेबांनी कुठल्या तरी वक्त्यांनीकडचं आरोग्याबद्दल कुठला तरी विषय काढला, काय हो रत्नागिरीची आरोग्य सेवा? कुठल्या नेत्याकडे इकडे पैसा नाही, गाड्या आहेत, बंगले आहेत सगळे, तिकडे आपल्या राणे साहेबांनी खिशात हात घालून ते सगळं 750 बेडचं हॉस्पिटल उभं केलं, इकडच्या एक तरी नेत्याला जमलं का? बाईट, आज शिवसेनेत ज्यांच्याकडे पैसा आहे तो सरस ठरत आहे, जुन्या शिवसैनिकांना काही दिलं जात नाही। उदय सामंत शिवसैनिक झाले, पैशाच्या जीवावर पदे मिळवायची अशाने जिल्हा पुढे कसा जाणार? राजन साळवी जुना शिवसैनिक मात्र त्याला काहीच मिळत नाही। जुन्या शिवसैनिकांमध्ये रग वेगळे आहे, ते दिसले की त्यांना भेटावं असं वाटतं, असंही यावेळी निलेश राणे यांनी भावुक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। लक्षात घ्या, निवडणूक हे वेगळं रसायन आहे। आम्ही साहेबांकडे शिकलो की घरांच्या मागे कार्यकर्ते कसे उभे करायचे, ही पाच घरं हा कार्यकर्ता पाहिजे, ही वाडी हा कार्यकर्ता पाहिजे, त्या कार्यकर्त्याच्या मागे ही पोरं पाहिजे, हे रसायन वेगळं आहे। हे तुम्ही आज फक्त सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरुवात केला आणि तुम्हाला वाटेल कानाकोपऱ्यामध्ये पक्ष जाईल, सोडून द्या असं होत नाही। जोपर्यंत तुम्ही गाडी काढून तिकडे उभे राहत नाही, त्यांच्या अडीअडचणीला सामोरं जात नाही, तोपर्यंत कोण तुमच्या बाजूने उभा राहणार नाही। लक्षात ठेवा, वातावरण कितीही पक्षाचं चांगलं असलं तरी लोकांना असं वाटलं पाहिजे हा माझा पक्ष आहे, माझ्याशी काय झालं तर माझा पक्ष वाकड घेईल पण मला वाऱ्यावर सोडणार नाही असं त्या माणसाला तिकडच्या ग्रामीण भागात वाटलं पाहिजे। त्याच्यासाठी वातावरण तुम्ही तयार करा, आम्ही तयार करतो, रोज विनायकरावची काही ना काहीतरी काढतो, काल परवा उदय सामंत पण काढलं नवीन प्रकरण, आपला कन्हैया आहे जिथे जातो तिकडे अंडी टाकतो, नवीन कोंबडी आली याची पूर्ण उत्तर होणार, त्याला नाही सोडणार। शिवाजी महाराजांनी शिकवलंय आणि बाई माणसाची आबरू म्हणजे आपल्या आईसारखी असते, ती कोणी असती समोरची तरी ती आपल्या आई बहिणी समान असते। तुमची रासलीला चालू आहे असं नाही सोडणार, प्रत्येक प्रकरण बाहेर काढणार, माझ्याकडे 6 महिन्याचं आयुष्य असते, निलेश राणेकडे 6 महिन्याचं आयुष्य असते, लोकांना चढो की बघ नाही केलं तर माझं नाव निलेश राणे। आज सकाळी कोण करतो उदय? अरे आपण नुकसानीचा दावा ठो निलेश राणेवर, कशाला घाबरतोस? पण मनात चोर आहे, हे सगळे कावळे एकत्र झाले, तो लागडा बसला तिकडे भास्कर जाधव चिपळूण मधला, त्याचा पायच बरा होत नाही। अरे बिचारे पवार साहेब एवढे 75 वर गेलेला एक नेता, महाराष्ट्रातला मोठा नेता, मी खासदार असताना त्यांच्या इकडचा म्हणजे ह्या वरच्या पायाच्या वरच्या भागाचं ऑपरेशन झालं तेव्हा मी, दिग्विजय सिंग, कृपाशंकर सिंग आणि अजून कोणतरी आम्ही बघायला गेलो। आता 75 असलेला माणूस 6 दिवसात बरा होतो, हा लाकडा वरच होत नाही, त्याला 3 महिने झाले, प्रत्येकाला पाय दाखवतो बघा माझा पाय।
आपण आज खासदार नसताना अनेक कामं केली. मिऱ्या बंदर, मिरकरवाडा बंदर, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. जर पद नसताना आपण एवढी कामे करू शकतो तर खासदार झाल्यानंतर काय होईल याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच असा घणाघात राणे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांनी आता अहोरात्र काम केलं पाहिजे. लोकांवर अन्याय होत असेल तर त्याचे निराकरण करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे. पक्षाची ओळखपत्र आपल्यासाठी नाही तर त्याचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे असंही निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. आणि या मैदानात बघतो किती दिवस शिकतोस त्यांनी बाळासाहेबांना वाटेल ते बोला वाटेल ते शिवाय घातल्याच्या भास्कर जाधव की पाय धरायला विनायक राऊत गेले. कोणामुळे? कारण त्याला राणे नको. आणि हा उदय सामंत आता सप्लाय झाला पैशाचा विनायक राऊतचा डील झाले त्यांची की तुमच्या निवडणुकीला साहेब मी एवढे खर्च करणार तुमच्यासाठी 2-3-5 कोटी जे काय आहे त्याच्यासाठी माळाचा अध्यक्ष गेला मातोश्रीला बिल्डिंग लावली सगळे दलाल एकत्र झाले. विचार करा राजू साळवीला काय नाही मंत्रीपद नाही काय नाही तू जुना शिवसेने तू राजे कोपऱ्या तुला काय मिळणार नाही. पण ज्याच्याकडे पैसे आहेत हल्ली शिवसेनेमध्ये फक्त गांधीजी चालतात. ज्याच्याकडे गांधीजी आहे ज्याच्याकडे पैसे आहे तो आज शिवसेनेमध्ये सरस आहे. विचार करा पूर्वीची शिवसेना अरे जुन्या शिवसैनिकाला काय रब होता. आजही रस्त्याने जुने शिवसैनिक दिसले तर असं वाटतं गाडीतून उतरावं आणि त्यांना भीडी मारावी. अरे जुन्या शिवसैनिकांचा रब वेगळा. आता हे उदय सामंत सारखे शिवसैनिक आले फक्त पैशाच्या जीवावर पद मिळवायचे पदांच्या जीवावर पैसे मिळवायचे आणि परत निवडणुका लढवायच्या आणि परत विनायक राऊत सारखी लोक निवडून आणायची. हे किती वर्ष चालणार आणि आपला जिल्हा कुठे जाणार? मी गाडी गाडी गेलो गाडी उभी केली कॉन्ट्रॅक्टरचा माणूस कोणतरी समोर होता त्याची जेसीबी अशी दगडांवर उभी होती. गेलो कोण इकडे त्यांनी दाखवली हे साहेब हे बघा काम बघा कशी दगडी टाकली आहे खडी टाकली आहे जिथे मोठी दगडी किंवा ते ट्रायपॉड वगैरे पाहिजे तिकडे छोटी दगडी टाकली. एवढं तुला मी 5 दिवस देतो त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्याच्या माणसाला 6व्या दिवशी मी ते परत येणार. जर आम्हाला जे पाहिजे जे गावाला पाहिजे जर तर नाही बदललंस तर तुझी जेसीबी जशी आहे तशी पाण्यात टाक. 7व्या दिवशी मोठी दगडी आली काम सुरुवात आम्हाला सुरुवात. अशी किती कामं स्वाभिमानच्या माध्यमातून झाली. मिरकरवाड्याचा रस्ता कधी होत नव्हता विचारा आमचा शोएब विचारा आमचा मेहताला. पैसे आहे पण ते वापरायचे नाही. आम्ही उभे राहिलो 2व्या दिवशी तिथे गाड्या लागले. आता रस्त्याचा शुभारंभ होईल 25 दिवसामध्ये. जर पद नसताना महाराष्ट्र स्वयं पक्ष एक करू शकतो तर निलेश राणे खासदार झाला तर काय काय करू शकेल. आमदार उदय सामंत यांना कन्हैयाची उपमा देत उदय सामंतांचं प्रकरण त्यांनी पुढं काढलं. आपला कन्हैया आहे तो असं म्हणत जेथे जातो तेथे अंडी टाकतो असल्याचीही त्यांनी यावेळी टीका केली. त्याची पूर्ण उतरवणार त्याला आपण सोडणार नाही. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की बाई माणसांची अब्रू म्हणजे आपल्या आईसारखी असते ती कोणीही असलं तरी आपल्या आई बहीण समान असते आणि तुमची रासलीला चालू आहे असं सोडणार नाही. प्रत्येक प्रकरण बाहेर काढणार. निलेश राणेकडे आयुष्यातील हे 6 महिने आहेत. या 6 महिन्यात या सर्वांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही ते पुढे म्हणाले. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना 1 लाख सभासद नोंदणीचं उद्दिष्ट दिलं आहे. येत्या 3 महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं आहे.